जन आंदोलन समितीनं वसई बंद पुकारला होता. विवेक पंडित यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने हा बंद पुकारण्यात आला होता. जागोजागी जन आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला, मात्र पोलिसांनी हा बंद हाणून पाडला. ग्रामीण भागात बंदला चांगला प्रतिसाद होता. दुसरीकडे हे आंदोलन चुकीचं असून लोकांची दिशाभूल करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीनं केलाय. वसई महापालिकेतून गावं वगळण्याचा वाद संपण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीयेत. महापालिकेतून 35 गावं वगळण्यासंदर्भात शासनानं तत्वतः मान्यता दिल्यानंतरही पंडित यांनी सर्वच्या सर्व गावं महापालिकेतून वगळण्याची आपली मागणी कायम ठेवली आहे. महामार्ग रोखल्याप्रकरणी विवेक पंडित यांनी स्वतःला अटक करून घेतल्यानंतर न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतरही पंडितांनी जामीन घेण्यास नकार दिलाय. जोपर्यंत सर्वच्या सर्व गावं महापालिकेतून वगळण्यात येत नाही तोपर्यंत जामीन घेणार नसल्याचं पंडित यांनी म्हटलंय. वसई बंदची हाक दिल्यानंतर जन आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको करत बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. ग्रामीण भागात बंदला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. आगाशी गावाजवळ एका रिक्षाची तोडफोड करण्यात आली, तर वाघोली गावात आंदोलनकर्त्यांनी टायर जाळलं. वसई बस स्थानकात तर चक्क एसटी सेवा बंद असल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. एसटी महामंडळाने एसटी सेवा बंद केल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले.